मंडळी, काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील मान तालुक्याच्या मसाईवाडी इथं एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत एक अनोळखी मृतदेह पोलिसांना सापडला होता. मृतदेहाची अवस्था खूप वाईट असल्यानं त्याची ओळख पटवणं अवघड झालं होतं. दरम्यान खूप प्रयत्नानंतर पोलिसांना तो मृतदेह तृतीय पंथीयांचा असल्याचं कळलं. त्यानंतर पोलिसांना मृतदेहाच्या हातावर काहीतरी गोंदलेलं दिसलं आणि सातारा पोलिसांनी अवघ्या 6 तासात तृतीय पंथीयाच्या हत्येचा छडा लावून आरोपीला अटक केली. पण नेमकं काय घडलं साताऱ्यात आणि पोलिसांनी अवघ्या 6 तासात त्याच्या मुसक्या कशा आवळल्या तेच आज आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, सदर घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मसाईवाडी गावाच्या हद्दीत नागोबा मंदिर ते पाणवणला जाणाऱ्या एका कच्च्या रस्त्यालगत असलेल्या विजय सिन्हा यांच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचं प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याची माहिती मसवड पोलीस ठाण्याला मिळाली होती. पहिल्यांदा ते महिलेचं प्रेत असल्याची चर्चा झाली कारण मृतदेहाच्या अंगावर साडी होती. त्या माहितीच्या आधारे मृतदेहाची खात्री करण्यासाठी पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांना घटनास्थळी मृतदेह कुजलेल्या स्थितीत विहिरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेहाचा पंचनामा करत असताना त्या व्यक्तीचा गळा आवळून खून करून मग पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेहाच्या कमरेला लाईटच्या केबलनं सुमारे 30 ते 35 किलो वजनाचा दगड बांधून मृतदेह विहिरीत टाकला होता असं पोलिसांच्या लक्षात आलं. दरम्यान मृतदेह कुजलेला असल्यामुळं मृतदेहाची ओळख कशी पटवायची, त्याच्या नातेवाईकांचा व संशयित आरोपीचा शोध घेऊन गुन्हा कसा उघड करायचा हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र पंचनामा करताना मृताच्या डाव्या बाजूला हातावर मराठीत आई बाबा असं नाव गोंदलेलं असल्याचं पोलिसांना आढळून आलं. मग पोलिसांनी त्या गोंदलेल्या नावाच्या आधारे मृताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसंच व्हॉट्सअपवरून सोशल मीडियावर घटनेची बातमी व्हायरल केली. त्यावेळी सोशल मीडियावर पाहिलेल्या बातमीच्या आधारे मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क केला. त्यावेळी तो मृतदेह मान तालुक्यातील मोटेवाडी येथील तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाय गुटुकडे यांचा असल्याचं निष्पन्न झालं. आता पोलिसांना मृत व्यक्तीचं नाव गाव मिळाल्यामुळे त्यांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्र फिरवून संशयित आरोपीचा शोध सुरू केला. मंडळी, संशयित आरोपीचा शोध सुरू असताना मृताचे संशयित आरोपी समाधान विलास चव्हाण याच्याशी प्रेम संबंध असल्याचं उघड झालं. त्या माहितीच्या आधारे मग पोलिसांनी संशयित आरोपी समाधान हा शेतात काम करत असताना सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. त्यावेळी पोलिसांनी आधी त्याला फक्त विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं उडवाउडीची उत्तरं दिली. पण सातारा पोलिसांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं राशी उर्फ राहुल अजिनाथ गुटुकडे याच्याशी प्रेम संबंध असल्याचं कबूल केलं. दरम्यान, माझ्याशी लग्न कर आणि मला घरी घेऊन चल असा तगादा लावल्यामुळे आपण त्याचा कायमचा काटा काढायचं ठरवलं असं त्यानं कबूल केलं. त्यानुसार राशीला मसाईवाडी गावाच्या हद्दीत नागोबा मंदिर ते पानवणकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या जवळ असलेल्या विजय सिन्हा यांच्या विहिरीजवळ घेऊन जाऊन त्याच्या अंगावरील साडीनं त्याचा गळा आवरून त्याला ठार मारलं. त्यानंतर त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाला लाईटच्या केबलनं कमरेला दगड बांधून विहिरीत टाकून मोटरसायकलवर घरी निघून आल्याचं आरोपी समाधाननं कबूल केलं. पोलिसांनी आता आरोपी चव्हाणला ताब्यात घेऊन अटक केली आहे आणि त्याबाबत पोलिसांचा अधिक तपास चालू आहे. पण सदर प्रकरणाची माहिती मिळताच अवघ्या 6 तासातच गुन्ह्याचा छडा लावून आरोपीस अटक केली. त्यात कुजलेला मृतदेह व मृतदेहाची कुठली ओळख नसताना फक्त हातावर गुंतलेल्या नावावरून सातारा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्या गुन्ह्याच्या तपासात सहभागी झालेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलंय. मंडळी, राज्यभर वाढत्या गुन्हेगारीमुळं पोलिसांवरती अनेक आरोप केले जात आहेत. अनेकदा त्यांची चूक नसताना सुद्धा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून वाढत असलेल्या गुन्हेगारीबद्दल सगळा दोष त्यांच्या माथी मारला जातोय. पण मंडळी, अशा काही घटना घडतात जिथं पोलीस आपल्या धाडसाचं आणि हुशारीचं दर्शन घडवतात. त्यावेळी आपल्याला समजतं की असे कर्तव्यदक्ष पोलीस आहेत म्हणून आपला समाज सुरक्षित आहे. आता याला काही अपवाद असतीलही, पण बहुतांशी पोलीस समाजात शांतता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावत असतात. बाकी या प्रकरणाबद्दल तुमची जी काही मतं असतील ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.